नमस्कार, कसे आहात? ओळखले की नाही? मी तुमचा लाडका विशाल निकम, म्हणजेच बिग बॉस सीझन 3 तुमचा विनर. बिग बॉस मराठी सीझन 4 वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये मी एंट्री करतोय घरामध्ये. मी कायम म्हणतो की बिग बॉस सीझन 3 मला खूप चेंज केलं. मी खूप पॉवरफुल फील करायला लागलो, कारण माझ्यावर प्रेम करणारे माझा प्रेक्षक मायबाप माझे विशाल यंस मला मिळाले आणि माझी एक मोठी फॅमिली बनली. नवीन नवीन प्रोजेक्ट्स येत आहेत, तुम्ही बघताय, ते सगळं बिग बॉसमुळे शक्य झालं. सो एकालाही जज करत नाही, प्रत्येकजण प्रत्येकाचा 100% देते, पण थोडे इमोशन्स मिसिंग वाटतात. कोणी कसा असो पण वयाचं मान आपण राखलंच पाहिजे. मी एकाला कोणाला यु नो असा टफ किंवा मला हे होईल असं बोलू शकत नाही. 11 इथे आले, ते सगळेच प्रत्येकामध्ये काही तर काही क्वालिटी आहे. टास्कच्या बाबतीत म्हणायला गेलं तर अक्षय फिजिकली स्ट्रॉंग आहे, सगळ्यांना ओव्हरपॉवर मला होताना दिसतोय. त्यानंतर रोहित, कालचाच मी टास्क पाहिला, रोहितने ज्या पद्धतीने एक असतं ना की मला कोणी हेच करू शकत नाही, आपल्याकडे ताकद असली तर त्याला कशा पद्धतीने यूज करणं या गोष्टी गरजेच्या आहेत. तर या दोघांना मला मैदानात उतरून फाईट करायला नक्कीच आवडेल या दोघांबरोबर. मुली खूप स्ट्रॉंग आहेत या बिग बॉस सीझन 4. सो मजा येईल, बघूया. पण जुळेल म्हणजे येस, मी सांगलीच आहे, सगळ्यांना माहितीच आहे. साताऱ्याचे किरण माने आहेत, भाषेबाबतीत माझ्या त्या गोष्टी होतील. अमृता दोंगडेला मी ओळखतो, तर अमृताबरोबर माझं ट्युनिंग चांगलं जमेल, कारण आम्ही चांगले मित्र आहोत. विकास सांगलीचाच आहे, तर विकासबरोबरही गोष्टी माझ्या जमतील. तेजस्विनी खूप समजूतदार आहे, तिच्याबरोबर माझ्या गोष्टी जमतील. प्रसाद पण छान खेळतोय, त्याच्याशी छान जमेल. पूर्वाचं मला यु नो टास्कमध्ये ज्या पद्धतीने खेळते ते गोष्ट त्या मला गोष्टी पटत नाही तिच्या, की ज्या पद्धतीने ती बोलते. पण एक्झॅक्टली अपोजिट घरामध्ये जे असतं ना एंटरटेनिंग फॅक्टर, तो मला त्याचा आवडतो. रोहित बोलत नाही आहे, मेबी रुचिरा गेल्यापासून तो थोडा थंड झाला आहे. प्रेमाची ताकद त्याला अजून वरती घेऊन जाऊ शकते. तर लेट्स सी काय होतं, त्याला थोडा बोलका करेन मी. अक्षयबरोबर पण खूप हुशार आहे तो, स्ट्रॅटर्जी वाईज त्याला समजतात कोणत्या गोष्टी कशा हे करायच्या. नेहाजी त्यांच्याबद्दल मी त्यांना कधी भेटलो नाही, पण एक सिनियर आहेत त्यांच्याशी, लेट्स सी काय होते, आय डोंट नो. त्या समजूतदार असतील आणि त्यांच्याशी माझं ट्युनिंग छान जमेल. मी अमृता देशमुखबद्दल बोलेन की किरण दादा काय माहीत तिच्या पाठीमागे काय लागलाय, तशी नाहीच आहे ती. म्हणजे सगळेच प्लेयर यु नो बेस्ट आहेत, फक्त त्यांनी महेश सरांच्या चावडीवरती लक्ष ठेवलं तर सगळ्या गोष्टी बेस्टच होतील असं मला वाटतं. तर तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीच नाही आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मी परत एकदा सीझन 4 येतोय, बघा, मला सपोर्ट करा. बिग बॉस मराठी सीझन 4.